नमस्कार, आज अक्षय तृतीया तसेच परशुराम जन्म महोत्सव या निमित्ताने डॉक्टर शीतल अग्नहोत्री आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण आमचे आधारदेवचे प्रतिनिधी संदीप गायके चर्चा करणार. त्यापूर्वी आपण डॉक्टर शीतल यांची ओळख करून देऊया, कोण आहे त्या नेमक्या. केसरिया हिंदू वाहिनीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ह्या डॉक्टर शीतल अग्नहोत्री, व यांनी आत्तापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम असतील, पर्यावरणाचे असतील व रक्तदान शिबिर असे सतत कार्यक्रम, वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्या संघटनेतर्फे घेत असतात. तर भेटूया आपण डॉक्टर शीतल अग्नहोत्री यांना. नमस्कार, जय श्रीराम. मी डॉक्टर शीतल अग्नहोत्री, राष्ट्रीय अध्यक्ष केसरी हिंदू वाहिनी संत प्रकोष्ठ. सर्वप्रथम तर सर्व माझ्या देशवासियांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा, तसेच परशुराम जन्मोत्सव आणि आमचे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्तही सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीया आज बद्रीनाथ धामचे द्वार उघडतात आणि अक्षय तृतीया हा आज आपल्या पितरांसाठी आपण एक दिवस मानला जातो. पितरांच्या संतुष्टीसाठी आज पूजन केले जाते, पितरांच्या नावाने दान धर्म केले जातात, तर यासाठी आपण अक्षय तृतीया साजरी करतो. आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण अन्नदानाचे खूप महत्त्व आहे की आपले जे अतृप्त आत्मे आहे, जे आपले पितृ आहे, त्यांना तृप्ती मिळावी त्यांच्यासाठी आपण अन्नदान करतो. असं बरेच काही कार्य केले जातात पितरांसाठी ह्या दिवशी, तर्पण वगैरे पण केलं जातं. तर यामुळं अक्षय तृतीयाचा सण आपण साजरा करतो. कोरोना संदर्भात जी बिमारी चालू आहे, तर या संदर्भात तुम्ही संघटना काय करू शकते? हे बघा, कोरोनाचा जो हा काळ आहे, ही एक वैश्विक महामारी आहे. ही आपल्या भारतात तर नाहीच आहे, पण ही पूर्ण म्हणजे विश्वातच ही महामारी पसरलेली आहे. आणि आमची संघटना तर जरी आम्ही म्हणजे आता जरी समजा लॉकडाऊनचा काळ आहे, तरी सुद्धा संघटनेतले जे काही पदाधिकारी आहे, सगळे ऑनलाईन कार्यकर्ते आहे, सर्व ऑनलाईन एकमेकाच्या संपर्कात राहून जनजागृती करत आहे. कोरोना काळामध्ये खूप लोकांना आम्ही सहकार्य करतोय, ज्या परीने संघटनेच्या लोकांकडनं ज्या परीने काही कार्य करता येईल, ज्या परीने काही योगदान देता येईल किंवा मदत करता येईल, असा मदतीचा हात देऊन संघटनेत सर्व पदाधिकारी आमचे पुढे आहे. आणि आता आम्ही ह्या कोरोना महामारीच्या काळामध्ये 1 जूनला आम्ही एक भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करणार आहोत केसरी हिंदू वाहिनीतर्फे. तर संघटना अशा बऱ्याच योजना राबवणार आहे. त्यानंतर आमचं पुढचं जे प्लॅनिंग आहे ते वृक्षारोपणाचं आहे. तसं संघटना आमची वृक्षारोपण तर करतेच, पण ह्यावेळेस आम्ही भव्य संख्येने वृक्षारोपण करणार आहोत. कारण की आताच्या काळामध्ये बघा, आताच्या काळात असं आता बघण्यात आलंय की ऑक्सिजनची कमी आपल्याला भासली आहे, बरोबर. तर मी सगळ्यांना सांगेल की जर ऑक्सिजन जर आपल्या जीवनात नसेल तर आपण जगू शकत नाही. कारण की आपल्या जीवनात श्वास खूप महत्वाचा आहे, ऑक्सिजन खूप महत्वाचा आहे. तर हे ऑक्सिजन आपल्याला पर्यावरणातून मिळतं आणि ह्या पर्यावरणाने आपल्याला नेहमी देतच आलं आहे, हे सृष्टीने आपल्याला देतच आलं आहे. म्हणून आपलं कर्तव्य बनतं की आपण जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं. कारण वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं म्हटलं जातं. तर म्हणून आम्ही वृक्षारोपणाचं आमचं पुढचं प्लॅनिंग आहे आणि आम्ही ते करणार आहोत. त्याच्या सरकारने पुढचं पाऊल काय उचलायला पाहिजे? हे बा, आता सरकार तर त्यांच्या हिशोबाने कार्य करती आहे, तर सरकारला काही चुकीचं म्हणता येणार नाही आपल्याला. कारण की जे जे सरकारकडून शक्य होत आहे, ज्या ज्या सुविधा प्रोव्हाइड करत आहे आणि ज्या ज्या अजून नवीन नवीन म्हणजे जसं जसं नवीन नवीन योजना येत आहे, त्या त्या योजनांचा लाभ सरकार देत आहे. तर म्हणून आपण सरकारला तर काही दोषी नाही मानू शकत. कारण की स्वतः जनतेने पण स्वतः आपलं प्रिकॉशन घेतलं पाहिजे ह्या काळामध्ये. आणि आता असं झालंय, माझं एक ज्योतिष क्षेत्र असल्यामुळे मला बरेच कॉल येतात आणि बरेच लोकही मला काही प्रश्न विचारतात की मॅडम, सध्या मी मेंटली डिस्टर्ब आहे आणि बरेच लोक मी पाहिले की ते म्हणजे डिप्रेशन मध्ये जात आहे, तर हे कशामुळे होत आहे, माणूस डिप्रेस होत आहे. तर मला असं वाटतं की आपण स्वतःमध्ये एक आपलं पॉवर वाढवायला पाहिजे. ह्यासाठी आपण स्वतःची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. ह्यासाठी आपण रोज मेडिटेशन केलं पाहिजे. कारण की मेडिटेशन इज द बेस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ.
यू कॅन चेंज युअर लाईफ बाय मेडिटेशन. असं मला वाटतं की मेडिटेशन हे फार महत्वाचं आहे, कारण भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा सांगून गेले की विपश्यना मेडिटेशन, यामुळे या साधनेमुळे मनुष्य त्याच्या जीवनातलं हर काही समस्या, कोणतंही दुःख, कोणताही रोग यावर तो नियंत्रण करू शकतो. तर आजकालच्या काळात मी एक पूर्ण माझ्या देशवासियांना, माझ्या बंधू भगिनींना एक आव्हान करते की रोज डेली आताच्या या डिप्रेस परिस्थितीमध्ये आपण या फेक न्यूज तर बघूच नाही, पण रोज डेली कमीत कमी अर्धा तास तरी आपण रोज मेडिटेशन करावे. आजकाल मेडिटेशनचे व्हिडिओज, जे विपश्यना मेडिटेशन आहे, ध्यान साधनेचे व्हिडिओज बरेच इंटरनेटवर, गुगलवर आपल्याला मिळतात. तर ह्या सर्व गोष्टी, आपण सध्या घरामध्ये आहोत तर ह्या गोष्टी आपण कराव्यात. सध्या आपल्याला कुठली नवीन गोष्ट करताना त्रास होणार आहे, पण स्वतःच्या सेफ्टीसाठी, स्वतः केअरफुलीसाठी आपल्याला ह्या गोष्टी करणं फार आवश्यक आहे. तर माझं असं म्हणणं आहे की स्वतः आपली काळजी घ्या आणि घाबरू नका. तुम्हाला जर थोडस काही असं वाटलंय की लक्षण दिसतंय का मी आजारी आहे, मला ताप आलाय, तर मी कस काय दवाखान्यात जाऊ आणि मला खरंच कोरोना आहे का, मी दवाखान्यात गेल्यावर मला काही होईल आणि मी नंतर या जगात राहणार नाही, तर अशी परिस्थिती सध्या म्हणजे लोकांवर ओढवतीये आणि लोक डिप्रेस होत आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही करू नका. तुम्हाला थोडं जरी काही वाटलं तुम्ही दवाखान्यात जा. तुम्ही जर डॉक्टरांना सहकार्य केलं तर डॉक्टर तुम्हाला म्हणजे सहकार्य करतील आणि पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही बरे होतील आणि चौथी स्टेप येणार नाही. आणि जे तुमच्या जीवावर संकट आहे तर त्या संकटाला तुम्हाला समोर जावं लागणार नाही. तर म्हणून मी सांगेल की जेव्हा आपल्यात असं काही वाटेल, लक्षण दिसेल, तर तेव्हा आपण लवकरात लवकर म्हणजे दवाखाना गाठावा, लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जावं. आणि एक मला म्हणजे सांगू वाटतं की सर्वप्रथम तर लोक घाबरून घरात बसताय, त्यामुळे या रोगाचं म्हणजे प्रमाण वाढतंय, लोक घाबरताय आणि डिप्रेस होताय. तर असं मला वाटतं की सध्या लोकांनी ह्या गोष्टीला समोर जावं आणि जे सरकार सांगतंय की व्हॅक्सिनेशन फार महत्वाचं आहे, तर काही लोक व्हॅक्सिनेशनलाही विरोध करताय, व्हॅक्सिनेशन घेत नाहीये, तर व्हॅक्सिनेशन तुम्ही घ्या. व्हॅक्सिनेशन आपल्या सेफ्टीसाठी आहे. 40 दिवसानंतर व्हॅक्सिनेशनची सुरुवात होते, त्याच्यानंतर त्या दुसऱ्या डोस नंतर आपल्या बॉडीवर जे काही आपल्या जे काही कोरोना संदर्भात जे आपले प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह व्हायला लागतात, आपली इम्युनिटी पॉवर वाढायला लागते. तर तुम्ही व्हॅक्सिनेशन घ्या आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण आपले प्रिकॉशन, आता मास्क लावा आणि परत सुरक्षित अंतर ठेवा. असे बरेच जे सरकारने ज्या योजना आपल्यासाठी सांगितल्या आहेत, ज्या राबवल्या आहेत, त्या योजना तुम्ही राबवा. जसं मीच माझा रक्षक, अशा बऱ्याच काही योजना सरकार राबवते सांगते, तर तुम्ही याकडे लक्ष द्या. स्वतःची काळजी स्वतः घ्या, कारण आपली काळजी घ्यायला कोणी येणार नाही. आपल्याला जीवन जगायचं आहे, आपण दुसऱ्यांसाठी फार इम्पॉर्टंट आहे, आपल्या फॅमिलीसाठी आपण फार इम्पॉर्टंट आहोत, हे तुम्ही स्वतः लक्ष करा. आणि आपल्याला जीवन जगायचं आहे म्हणून सर्वप्रथम आपलं प्रिकॉशन आपल्याला घेणं फार महत्वाचं आहे या कोरोना काळामध्ये. महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजन कमी पडतोय, याच्यावर तुमची भूमिका काय? हे पहा, सध्याच्या काळात ऑक्सिजन कमी पडतंय हे बरोबर आहे, पण तरी आजकाल आता बरेच आमदार, खासदार जे काही आहे, राजकारणी लोक, ते बरेच पुढे येऊन त्यांनी बरेच कोरोना सेंटर वगैरे उघडलंय आणि पर्यावरणातून ते ऑक्सिजन निर्मित करण्याचं बोलताय. तर मी तुम्हाला आधीच बोलले की वृक्षवल्ली आम्हा सोरे, म्हणून जास्तीत जास्त तुम्ही झाडे लावा. आपण एक मागे एक अभियान राबवलं होतं जसं झाडे लावा झाडे जगवा, तर तसंच एक अभियान आपल्याला परत राबवावं लागणार आहे. जास्तीत जास्त आपल्याला पर्यावरणावरती भर द्यावा लागणार आहे. तर यासाठी आपल्याला म्हणजे सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे की आपण जास्तीत जास्त झाडे लावूया. तर आणि जर आपण प्रिकॉशन घेतली तर मला तरी वाटतं कोरोना ही जी महामारी आहे ही हळूहळू कमी होईल. कोणताच रोग असं मला वाटत नाही की आजपर्यंत असा रेकॉर्ड नाही बनलाय की कोणता रोग आलाय आणि तो कायम राहिलाय आणि त्यांनी सर्व नुकसानही झालंय. तर असे बरेच काही रोग आपल्या भारत देशावर, बरेच काही संकट आले आपल्या भारत भूमीवर, अशा बरेच काही आपत्ती आली, पण आपल्या भारत भूमीने त्यावर मात केली आहे. तर हा रोग
जाणार आहे लवकरात लवकर आणि याच्यावर आपण मात करणार आहे. पण यासाठी आपणलेला सर्वांना मिळून आपल्याला सर्व जनतेला मिळून आपल्याला एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आपल्याला सर्वांना सहाय्य करून एकमेकांना काळजी घेऊन आपलं स्वतःचं प्रिकॉशन घेऊन आपल्याला या रोगावर मात करता येणार आहे. मोबाईल नेटवर्क 4G तर 5G होणार आहे. तर या संदर्भामध्ये का जनता सांगते का लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका, तर या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय? हे पा, आता तुम्ही असं म्हणताय की 4G 5G होणार आहे, लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका. पण सध्या टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे, आता शाळा कॉलेजेस सर्व बंद आहे, पण तरी सुद्धा जे काही एज्युकेशन चालू आहे, जो काही अभ्यास चालू आहे, तो सगळा ऑनलाईन चालू आहे, सर्व फोनवरती चालू आहे. तर काळाची ही गरज आहे, टेक्नॉलॉजी पुढे जाणार आहे. पण माझं एक सांगणं आहे की जसं वैज्ञान पुढे चाललंय, विज्ञान पुढे चाललंय, तसं आपली संस्कृती पण पुढे गेली पाहिजे. आपलं भारतीयातले जे आपले अध्यात्म आहे ते सुद्धा पुढे गेलं पाहिजे. जसं आता मी तुम्हाला बोलले की मेडिटेशन, तर हे एक सनातन काळापासून हे चालत आलेली ही एक परंपरा आहे. आणि जे अथर्वेद आहे, ऋग्वेद आहे, जसे उपनिषद आहे, तसं अथर्वेदामध्ये जे काही आयुर्वेदिक उपचार आहे, तर आपण आपल्याच भारतातल्या ज्या संस्कृती आहे, भारतातले जे कल्चर आहे, भारतातले जे वेद पुराण आहे, याच्यातच आपल्या सर्व रोगांचं निदान दडलेलं आहे असं तरी मला वाटतं. तर हे सुद्धा आपण अवलौकिक करावं. विज्ञानाची तर आपल्याला गरज आहेच, कारण विज्ञान आपल्यासाठी फार आवश्यक आहे, तेवढं आपली संस्कृती पण आपल्यासाठी आवश्यक आहे, आपली धार्मिकता पण आपल्यासाठी आवश्यक आहे. तर मला तरी वाटतं युवा पिढीने याचाही विचार करावा, कारण की काळाची गरज असल्यामुळे 4G 5G 6G हे तर होणारच आहे. आता शीतल अग्निहोत्री एकदम मार्गदर्शन एकदम चांगलं केलं. आदरणीय साठी मी संदीप गायके ना सुटेशन.